येते 29 जानेवारीला बीडमध्ये CAA आणि NRC कायद्याच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी आमदारांची बैठक केजमध्ये पार पडलेली आहे. दरम्यान माजी आमदार जनार्दन तुफे, सुशीलाताई मोराळे, माजी आमदार जगताप यांनी 29 तारखेला होत असलेल्या बीडमधील आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान बैठकीमध्ये शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट. आज बैठक पार पडलेली आहे, कोणकोणत्या मुद्द्यावरती ही बैठक संपन्न झाली? भारत सरकारने नागरिकता संशोधन विधेयक CAA NRC आणि हे जे NPR जे तयार केलेलं आहे कायदा, या कायद्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण देश आता रस्त्यावर आलेला आहे. आणि आमचे नेते लोहिया असं म्हणत होते, समाजवादी नेते होते ते, असं म्हणत होते, जब देश की सड़कें वीरान होती है तब देश की संसद आवारा बन जाती है. मला आनंद ह्याच्यात आहे की आमच्या नागरिकांनी आत्ता देशाची संसद आवारा होऊ द्यायची नाही, तर ती संसद आता गजबजून टाकायची हा निर्णय या निमित्तानं केलेला आहे. बीडला आम्ही 29 तारखेला एक मोठा म्हणजे कार्यक्रम, छत्रपती संभाजीराजे स्टेडियम जे नवीन नाव आता त्याला दिले, पहिलं नाव त्याचं होतं मल्टीपर्पज ग्राउंड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खेटून हे ग्राउंड आहे, तिथं आम्ही मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जस्टिस न्यायमूर्ती कोळशे पाटील निवृत्त न्यायाधीश आहेत हायकोर्टाचे, ते येणार आहेत. त्याच्यानंतर तिष्ठा सेटलवाड जिनं मोदीच्या गुजरातच्या राजकारणाचा पर्दापाश केला होता ती पण येणार आहे. आझाद रावण जे म्हणून ज्यांना आपण ओळखता ते चंद्रशेखर आझाद पण या कार्यक्रमाला आम्ही बोलवलेले आहेत. त्याबरोबरच JNU मधली धार नावाची एक विद्यार्थिनी आहे ती पण या कार्यक्रमाला येणार आहे. असे बरेच अजून सेलिब्रिटी इथं येणार आहेत. सरकारकडून सांगितलं जातं, भाजप सरकारकडून असं बोललं जात आहे की तुम्हाला कायद्या संदर्भात कुठलीही माहिती नाही, तुम्ही फक्त जातीवाद आणि धर्मवाद पेटवण्यासाठी आंदोलन करताय. नाही, खोटं बोलतंय. हे बघा, ज्या देशाच्या संविधानावर सत्यमेव जयते लिहिलेलं आहे त्या देशाचा पंतप्रधान सकाळी 5:00 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त खोटं आणि खोटंच बोलतो. त्यामुळं हे जे बोलणं आहे हे खोटं बोलणं आहे. ह्या देशात 34 कोटी लोक हे भूमिहीन आहेत, 1,78,00,000 लोक बेघर आहेत. ही माझी आकडेवारी नाही आहे, ही आकडेवारी भारत सरकारनं प्रसिद्ध केलेली आकडेवारी मी आपल्याला सांगते. 15 कोटी घुमंतू जाती ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये बेरड आला, त्याच्यामध्ये रामोशी आला, भिल्ल आला, पारधी आला, त्याच्यामध्ये आदिवासी आला, त्याच्यामध्ये कोळी आला, माळी आला, शिंपी आला, सुतार आला, लोहार आला, कुंभार आला, कैकाडी, वासुदेव, डवरी, गोसावी, तिरुमल्या, पांगुळ, ह्यांना कुठं घर आहे, ह्यांना कुठं शेत आहे, ह्यांनी काय पुरावा द्यायचा? मोदी साहेबाला माझा प्रश्न आहे आणि भारत सरकारला माझा प्रश्न, ह्यांनी काय पुरावा द्यायचा ह्यांचा? आणि ह्यांनी मात्र खोटं बोलून फसवायचा धंदा ह्यांनी उघडलेला आहे. हा कायदा मुसलमानाला जितका, हे बघा, हा कायदा आसाममध्ये पहिल्यांदा ह्यांनी इम्प्लिमेंट करायचं ठरवलं. 19 लाख लोक ह्या कायद्याअंतर्गत बाजूला काढले, त्याच्यात 14 लाख लोक हिंदू आणि ख्रिश्चन आणि बौद्ध निघाले आणि 5 लाख मुसलमान निघाले. म्हणजे हे जे चाललंय